मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षापूर्वी चर्चेत होता या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्या त्यांचं अर्थकारण त्यांच्याशी संबंधित असलेलं राजकारण या सगळ्या घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आलं होतं मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं एक स्टेटमेंट होतं पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी तो खलनायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या ह्याची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती आणि या सिनेमाचा सगळा प्लॉट ज्या घटनांवर आधारित होता त्यांचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी रोहित हरीप क्राईम डायरीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नव्वदच्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे काट टाकत होते पुणे म्हणजे पेन्शनरचं शहर पुणे म्हणजे सायकलिंगचं शहर ही ओळख जाऊन पुसली जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती पुणे हे नवं आय टी हब बनत होतं मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरात येत होत्या कोट्यावधीचा पैसा हा शहरात ओतला जात होता आणि अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार होऊ लागले होते जमिनी या सोन्यांपेक्षा महाग झाल्या होत्या तस पुणे शहर जसं वाढत गेलं तसतसं पुण्याच्या पंचक्रोशीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीतच कोट्याधीच झाले त्यांना गुंठामंत्री म्हणून ते ओळखले जाऊ लागले पैसा आला तशी सत्ता आली राजकारण आलं हितसंबंध आले आणि हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेतनं जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवरचा भाई लोकांचा आणि अर्थात मुळशी पॅटर्नचा या बाईगिरीचा दादागिरीच्या आणि वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला खटका पडला तो दोन हजार पाचमध्ये टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचा दिवसाडोळ्या खून करण्यात आला दोन हजार सहामध्ये सुधीर रसाची देखील हत्या करण्यात आली या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळ या व्यक्तीवर संदीप मोहोळ हा अवघ्या एकोणीस ते वीस वर्षाचा तरुण मुळशी तालुक्यातल्या मोठ्या गावचा होता लहानपणापासून त्याला पैलवानकीचा शॉक होता खूप लहान वयात संदीप गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला होता संदीप मोहोळचे वडील हे मार्केटयार्डमध्ये आजही हमाली करतात असं सांगितलं जातं घरची परिस्थिती ही बेताची होती लहान वयापासून संदीप मोहळला जमिनीमध्ये पैसा ही गोष्ट नीट कळली होती त्यांनी सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बघितल्या होत्या एकोणीसाव्या वर्षी संदीप मोहळने सुधीर रस्ताची टोळी जॉईन केली आणि त्यानंतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये संदीप मोहळचे नाव पुढे येऊ लागले जमिनी रिकाम्या करणे सातबारी क्लिअर करणे जमिनीचे व्यवहार यातून संदीप मोहळला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला पैसा हातात येतात संदीप मोहळला वेध लागले ते राजकारणाचे संदीप मोहोळ राजकारणात उतरला त्याच्याच मोठा गावचा तो बिनविरोध पहिल्याच वेळेला सरपंचही झाला त्याच्याही पुढे गेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला आता राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहोळचा नीट जम बसला होता व्यवस्थित वावर सुरू होता दुसरीकडे ज्या मारणे टोळीचे दोन सदस्य त्यांनी मारले होते त्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद तर जुनाच होता जमिनीचा वाद होता आणि मुळशी तालुक्यापासून कोथरूडपर्यंत सत्ता कोणाची यावरनं देखील हा वाद होता टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता अनेक वेळेला त्यासाठी संदीप मोहलला टॅप करण्याचा त्यांनी प्रयत्न केले संदीप मोहोळला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले पण योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा संदीप हा निष्ठून जात होता मारणे टोळीकडनं शेवटी एक फुलप्रूफ प्लॅन करण्यात आला संदीप मोहळा एकदा मोठ्या गावातनं कोथरूडकडे यायला निघाला तेव्हा मारणेटोळीकडनं रस्त्यावर ठिकठिकाणी लोकं पेरण्यात आले आणि मारणे डोळेकडनं संदीप मोहळचा पाठलाग सुरू झाला संदीप मोहळ्याची चाऊल लागली होती मोठ्या गावातून पुण्यातल्या कोथरुडात येईपर्यंत संदीप मोहळेच्यावर तब्बल पाच वेळा हल्ले करण्यात आले पण संदीप मोहळ्याचा वास लागल्यामुळं संदीप मोहळने त्याला दाद दिली नाही शेवटी संदीपची स्कॉर्पिओ कोथरूडमध्ये आली तेव्हा तिथल्या ते गणपती मंदिरासमोर ती आढळण्यात आली तिथं ता पुन्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला अगदी सिनेमात दाखवतात तसं हातोड्याने त्याची काच फोडण्यात आली आणि गोळ्या जाळून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी त्यावेळेला अठरा जणांवरती दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी संजय कानगुडे समीर शेख सचिन मारणे गणेश मारणे राहुल तारू अनिल खिलारे विजय कानगुडे दीपक मोकाशी शरद विटकर निलेश माजिरे रहीम शेख दत्तात्रय काळबोर यांची दोन हजार एकवीसमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली पांडुरंग मोहोळ दिनेश आवजी इंद्रिल मिश्रा यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला तर सचिन निवृत्ती पोटे जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना जन्मटेप सुनावण्यात आली पण संदीप मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातल्या टोळीयुद्धाचा भडका अजूनच उडाला गणेश मारणे चा हा अनिल मारणेच्या हत्येचा बदला घेऊन तुरुंगात गेला होता मात्र मारणे टोळीची जी सूत्र आहेत ती किशोर मारणेकडे आली होती बदला घेण्याची वेळ आता टोळीची होती कारण की संदीप मोहोळचा गेम तर त्यांनी वाजवला होता शरद मोहोळकडे संदीप मोहोळच्या टोळीची सूत्र आली होती आणि किशोर मारणे हा पुण्यातल्या निलॅम टॉकीजमध्ये सिनेमा बघायला गेला होता मी चुकत नसेल तेव्हा नटरंगा सिनेमा आला होता आणि हाच सिनेमा बघायला तो तिकडे गेला होता याच टॉकीज टॉकीजबाहेर किशोर मारणेची कोयत्याने असंख्य वार करून मोहोळोळीकडनं हत्या करण्यात आली या केसमध्ये तेहतीस साक्षीदार तपासण्यात आले सात आरोपींना जन्मठेप झाली तर चार जणं निर्दोष सुटले शरद मोहोळ हेमंत दाभेकर दत्ता गोळे योगेश गुरुव मु शेख अमित फाटक दीपल भातांबरेकर अशी त्यांची नावं आहेत रोहन धर्माधिकारी अजय कडू नवनाथ फाले व संदीप नाटेकर या आरोपींची पुराव्याबाबी मुक्तता करण्यात आली शरद मोहोळचं प्रकरण इथंच संपलं नाही तुरुंगात केल्यानंतर शरद मोहोळे अजून एक मोठं कांड केलं पण त्याची माहिती पुन्हा कधीतरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा आणि संदर्भात तुमच्याकडे काय माहिती असेल तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद